students, we have already completed the types of blood vessels. Today we will start with the next point, that is the pulse. So what is a pulse? So pulse is a series of pressure waves, and that series of pressure waves, they travel through the arteries during ventricular systole. So pulse means these are the pressure waves. These are the pressure waves. And that pressure waves, they travels through the arteries. They travels through the arteries during ventricular systole. व्हेंट्रिक्युलर सिस्टम ज्यादा चालू आतो त्यावेळेला आर्टरीज मधून ज्या प्रेशरचा वेव्ह ट्रॅव्हल होत असतात त्या वेव्हना आपण काय म्हणतो पल्स म्हणतो. आता साधी गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आर्टरीज ज्या आहेत ह्या आर्टरी मधून शुद्ध रक्त मेजॉरिटी कॅरी केलं जातं. मग ज्या वेळेला व्हेंट्रिकलचा सिस्टम असतो कॉन्ट्रॅक्शन असतं व्हेंट्रिकल हे प्रेशरने ब्लड हे काय करणार आहे पंप करणार आहे. मग ज्या वेळेला ते प्रेशरने ब्लड पंप करतं त्यावेळेला ती प्रेशरची वेव कोणामधून ट्रॅव्हल होते आर्टरी मधून ट्रॅव्हल होते आणि त्याला त्या प्रेशर वेवला आपण काय म्हणतो तर त्याला म्हटलं जातं पल्स. सो द पल्स इज अ प्रेशर वेव दॅट ट्रॅव्हल थ्रू द आर्टरीज ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. दॅट इज द डेफिनेशन ऑफ पल्स. नाउ सच अ पल्स दे आर स्ट्रॉंगेस्ट इन द आर्टरीज which are closer to the heart. Such a pressure waves, they are strongest. Are they the strongest there? They are strongest in the arteries which are closer to heart. Ja arteries heart cha closer hai, asha artery madhe he je pulse hai ti kachi asti strongest asti. And gradually become weak in the artery which are away from the heart, and they become weak in the arteries which are away from heart. Is it clear? साधी गोष्ट आहे ज्या आर्टरीज हार्टच्या जवळ आहे अशा आर्टरीज मध्ये प्रेशर वेव कशी असणार आहे ही पल्स कशी असणार आहे स्ट्रॉंगेस्ट असणार आहे. आणि ज्या आर्टरी हार्ट पासून लांब आहे ह्यांच्यामध्ये प्रेशर वेव कशी असणार आहे कमी असणार आहे. सो इट इज स्ट्रॉंगेस्ट इन द आर्टरीज विच आर क्लोजर टू द हार्ट अँड इट बिकम ग्रॅज्युएटली बिकम वीक इन द आर्टरीज विच आर अवे फ्रॉम द हार्ट. नाउ दॅट पल्स फेल्ट इन दॅट पल्स इट फेल्ट इन रॅडियल आर्टरी अँड कॅरोटिड आर्टरी रॅडियल अँड कॅरोटिड. So the artery which are superficially present, for example radial artery which is present in the wrist region, carotid artery which is present in the neck region, they feel or the pulse felt in such an artery because these are the superficially present artery. Now in our body there are different pulse points. Which are they? So the pulse points are first temporal pulse point hai aplya body madhe. Temporal mhanje ha kapalacha portion ithe tumhara artery cha pulsation janavta, that is the temporal. Second pulse point is a facial region varthi. Third one is a carotid neck region madla. Fourth one is a ब्रॅकियल म्हणजे तुमच्या आर्म मधली. नेक्स्ट वन इज अ रॅडियल म्हणजे रिस मधली. नेक्स्ट इज अ फिमोरल म्हणजे मांडी मधली. नेक्स्ट इज अ पॉप्लिटियल मीन्स बिहाइंड अवर नी आपल्या गुडघ्याच्या पाठीमागे जी लवण असते त्या लवणीमध्ये असणारी तिला आपण म्हणतो पॉप्लिटियल. त्याच्यानंतर पोस्टेरियल टिबिया तुम्हाला माहिती की शँक रिजन मध्ये दोन बोन असतात एक म्हणजे टिबिया आणि दुसरा म्हणजे फिब्युला. मग हा जो टिबिया आहे
म्हणजे तुमची जी पोत्रीचा पोर्शन आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला जी असते तिला म्हणतात पोस्टेरियर टिबिया. अँड लास्ट वन इज अ डॉर्सलिस पेडिस. डॉर्सलिस म्हणजे पाठीमागची बाजू आणि पेडिस म्हणजे साधारणतः तुमचा तो तळपाय असतो. आपण जमिनीवर जो पोर्शन तळपायाचा टेकवतो ती तळपायाची व्हेंट्रल बाजू असते आणि जो पोर्शन तुम्हाला दिसतो तो तळपायाचा डॉर्सल पोर्शन असतो. मग तिथं जी तुमची आरट्री असते तिला म्हटलं जातं डॉर्सलिस पेडिस. ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट पल्स पॉइंट्स विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी. सो द इम्पॉर्टंट पॉइंट इज द पल्स रेट इज इक्वल टू द हार्ट रेट. पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट इक्वल टू हार्ट. लक्षात येते का बघा. पल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्यावेळेला व्हेंट्रिकलचा सिस्टोल होतो त्यावेळेला जी काही प्रेशर वेव्ह ट्रॅव्हल होत असते आरटी मधून तिला आपण पल्स असं म्हणतो. आता ही पल्स ज्या आरट्रीज हार्टच्या क्लोजर आहे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट असते आणि ज्या हार्टरीज हार्ट पासून लांब आहे त्यांच्यामध्ये ती वीक असते. त्याच्यानंतर ह्या ज्या पल्स कशामध्ये तुम्हाला जाणवते त्या आरट्रीमध्ये जाणवते आणि कुठल्या आरट्रीमध्ये जाणवते तर त्या सुपरफिशियली प्रेझेंट आहेत त्या आरट्रीमध्ये. मग फॉर एक्झाम्पल रॅडियल आरट्री असेल किंवा कॅरोटिड आरट्री असेल. तसंच आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे पल्स पॉइंट आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितले फॅसियल फेस रिजन वरती, टेम्पोरल कपाळावरती, कॅरोटिड नेक रिजन मध्ये, ब्रँकियल तुमच्या आर्म मध्ये, रॅडियल तुमच्या रिस्ट मध्ये, फिमोरल तुमच्या मांडीमध्ये, पॉप्लिटियल गुडघ्याच्या पाठीमागे, पोस्टेरियल टिबियल पोटरीच्या पाठीमागच्या बाजूला आणि डॉर्सलिस पेडिस म्हणजे आपला जो तळप आहे त्याचा जो पोर्शन दिसतो डॉर्सल साईडचा त्याच्यामध्ये असते तिला म्हणतात डॉर्सलिस पेडिस. आणि पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. जेवढ्या तुम्हाला पल्स जाणवतात तेवढाच आपला काय असतो हार्ट रेट असतो. म्हणजे साधारणतः लक्षात घ्या अडल्ट हेल्दी पर्सन मध्ये हार्ट बीट पर मिनिट किती आहे 72 बीट्स आहे. म्हणजे पल्स रेट सुद्धा पर मिनिट किती असणार आहे 72 बीट्स असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड दोन डिसऑर्डर आपल्या पुस्तकात दिल्यात तर खूप महत्वाचे आहेत. मग त्यातली पहिली डिसऑर्डर आहे तिला म्हटलं जातं टॅचिकार्डिया. टॅचिकार्डिया सो व्हॉट इज टॅचिकार्डिया. टॅचिकार्डिया मीन्स व्हेन द पल्स ऑफ द हार्टबीट दे आर हायर दॅन द नॉर्मल और दे आर हायर दॅन द 100 बीट्स पर मिनिट. साधी डेफिनेशन सांगता येईल व्हेन देअर इज इन्क्रीज इन द हार्ट बीट अबाउ 100 बीट्स पर मिनिट देन दॅट डिसऑर्डर इज नोन ॲज अ टॅचिकार्डिया. 72 पर मिनिट हार्ट बीट आहे 74 झाले की टॅचिकार्डिया झाला असं म्हणता येणार नाही. तर अबाउ 100 बीट्स असतील 100 बीट्स पर मिनिट अशी कंडिशन जर असेल तर तिला आपण काय म्हणू शकतो टॅचिकार्डिया. आणि दुसरी डिसऑर्डर आहे तिला म्हणतात ब्रॅडिकार्डिया. आता ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय असेल व्हेन द हार्ट बीट्स आर डिक्रीज ऑर लोअर दॅन द नॉर्मल हार्ट बीट्स मीन्स दे आर बिलो द 60 बीट्स पर मिनिट. साधारणतः 60 बीट पर मिनिट पेक्षा जर ते कमी बीट्स भरत असतील तर त्याला आपण म्हणू शकतो की त्याला काय झालेलं आहे ब्रॅडिकार्डिया आहे. म्हणजे टॅचिकार्डिया म्हणजे हार्टबीट इन्क्रीज होणं आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे हार्टबीट डिक्रीज होणं. पण इन्क्रीज किती 100 पेक्षा ते जास्त होत असतील तर त्याला टॅचिकार्डिया म्हणायचं आणि डिक्रीज किती जर 60 पेक्षा ते बीट्स कमी पडत असतील तर ती जी डिसऑर्डर आहे त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. क्लिअर. And that is about the pulse. Now, the next point is a blood pressure. आता हे पल्स शिकल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो कुठला आहे तर तो आहे ब्लड प्रेशर. पुढचा पॉइंट घ्या
ब्लड प्रेशर। खूप महत्वाचा पॉइंट आहे हा। सो नेक्स्ट इज अ ब्लड प्रेशर। त्याला आपण बीपी असं म्हणतो। ठीक आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन ऑफ ब्लड प्रेशर। सो डेफिनेशन ऑफ ब्लड प्रेशर इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल इज नोन एज अ ब्लड प्रेशर। मी डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट करते, लक्षात येते का? पहा, प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल। आता पहा काय सांगितलं मी डेफिनेशन, प्रेशर एक्झर्टेड बाय कशावरती, ऑन वॉल ऑफ ब्लड वेसल। पाहिलं लक्षात येत आहे का? समजा ही तुमची ब्लड वेसल आहे आणि ह्या ब्लड वेसल वरून ह्याचा जो काही लुमेन आहे त्याच्यामधून काय होणार आहे, ब्लड हे फ्लो होणार आहे। अर्थात त्या ब्लडवरती काय असणार आहे, प्रेशर असणार आहे, कारण सिस्टोल जो आहे व्हेंट्रिक्युलर त्याच्यातून ते ब्लड येतं आणि ह्याच्यातून फ्लो होत असताना त्याच्यामध्ये प्रेशर असल्यामुळं हे ह्या अरेट्रीच्या वॉलवरती काय क्रिएट करतं, तर प्रेशर क्रिएट करत असं। मग ह्याला लॅटरल प्रेशर एक्झर्टेड असाही शब्द तुम्ही वापरू शकता। लॅटरल नको वाटत असेल तर सिंपली तुम्ही असं म्हणू शकता की द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड, ह्याच्यामध्ये कोण आहे सगळं, ब्लड आहे। ह्या ब्लडने फ्लो होत असताना त्या आरट्रीच्या किंवा त्या ब्लड वेसलच्या वॉलवरती क्रिएट केलेलं प्रेशर म्हणजे कुठलं प्रेशर, तर त्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर। लक्षात येत आहे? ब्लड फ्लो होत आहे, आरट्री हा इलास्टिक आहे, ल्युमेन मधून ब्लड फ्लो होत असताना त्या साईडला जाता जाता काय क्रिएट करणार आहे, प्रेशर क्रिएट करणार आहे ब्लड वेसलच्या वॉलवरती आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हटलं जातं ब्लड प्रेशर। नाउ दॅट ब्लड प्रेशर इज अ मेजर्ड बाय अ इन्स्ट्रुमेंट विच वी नोन एज अ स्पिग्मोमॅनोमीटर। सो दॅट ब्लड प्रेशर इट इज मेजर्ड बाय अ इन्स्ट्रुमेंट नोन एज स्पिग्मोमॅनोमीटर। सो स्पिग्मोमॅनोमीटर इज अ अपॅरेटस बाय विच वी मेजर द ब्लड प्रेशर। नाउ दॅट ब्लड प्रेशर इट इज मेजर्ड इन द आरट्री। कशामध्ये असणार आहे ब्लड प्रेशर, आरट्री मध्ये। मग हे ब्लड प्रेशर कशात मोजलं जातं, आरट्री मध्ये मोजलं जातं। नाउ द नेक्स्ट पॉइंट इज आर्टेरियल ब्लड प्रेशर। आता आपण नुसतं ब्लड प्रेशर पाहिलं, आता आपल्याला काय सांगायचंय, आर्टेरियल ब्लड प्रेशर। पहा आता डेफिनेशन तुम्हालाही सांगता येईल। सो आर्टेरियल ब्लड प्रेशर मीन्स द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड, दॅट इज अ फ्लोईंग ब्लड ऑन द वॉल ऑफ आरट्री। तीच डेफिनेशन आहे, फक्त इथं काय आपण आरट्री शब्द घेतल्यामुळं आपण डेफिनेशन काय केली, द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आरट्री दॅट इज नोन एज अ आर्टेरियल ब्लड प्रेशर। And such a arterial blood pressure is of two type. Such a arterial blood pressure is of two type. So the first is known as a systolic blood pressure. And the second one is known as a diastolic blood pressure. सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर असे दोन प्रकार कोणाचे आहेत, आर्टेरियल ब्लड प्रेशरचे। आता पहा, सिस्टोलिक ब्लड प्रेशरला एसपी म्हणतात आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरला डीपी म्हटलं जातं। सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला असणारं प्रेशर आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशनच्या वेळेला असणारं प्रेशर। आता ह्याचे डेफिनेशन पुन्हा आपल्याला सांगावे लागेल। सो सिस्टोलिक ब्लड प्रेशर
means the pressure exerted by the blood on the wall of artery during ventricular systole. Ventricles are systole javela chalosri. Ventricles are contraction javela chalosri. त्यावेळेला जो काही प्रेशर तो आर्टरीच्या वॉलवरती क्रिएट करेल त्या प्रेशरला म्हटलं जातं सिस्टोनिक ब्लड प्रेशर. अँड सच अ सिस्टोनिक ब्लड प्रेशर म्हणजे त्याला आपण असं म्हणूया ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टो. अँड सच अ सिस्टोनिक ब्लड प्रेशर इन केस ऑफ अडल्ट हेल्दी पर्सन दॅट इज 120 mm ऑफ एकीजी. क्लिअर? सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे आरेट्री मधलाच ब्लड प्रेशर, फक्त लक्षात काय ठेवायचं व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, आता कशी डेफिनेशन आपण डायस्टोलिकची करूयात, कशी सांगता येईल? सो द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आरेट्री ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, सॉरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. डायस्टोल होत असतानाचं जे प्रेशर असतं, व्हेंट्रिकल रिलॅक्सेशन होत असतानाचं जे प्रेशर असतं, त्या प्रेशरला आपण काय म्हणतो? डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. अर्थातच ते डायस्टोलचं जर प्रेशर असेल तर ॲज कम्पेअर टू सिस्टोल ते कसं असणार आहे? कमी असतं. म्हणून हेल्दी अडल्ट पर्सन मध्ये ते किती असतं? तर दॅट इज अबाउट 80 mm ऑफ एकीजी. लक्षात येत आहे? आर्टेरियल ब्लड प्रेशर, प्रेशरचे दोन पार्ट सांगितले, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. दोन्ही ब्लड प्रेशर आर्टरी मधलेच आहे, फक्त सिस्टोलिक म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोलच्या वेळेचा आणि डायस्टोलिक म्हणजे व्हेंट्रिक्युलर डायस्टोलच्या वेळेचं. व्हेंट्रिक्युलर सिस्टोलच्या वेळेला जे ब्लड प्रेशर असतं ते 120 mm ऑफ एकीजी असतं आणि ज्या वेळेला ते डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं तर ते किती असतं? तर ते असतं 80 mm ऑफ एकीजी. सो द ब्लड प्रेशर इज इक्वल टू, द ब्लड प्रेशर इज इक्वल टू द सिस्टोलिक बीपी बाय डायस्टोलिक बीपी. ब्लड प्रेशर इज इक्वल टू सिस्टोलिक बीपी बाय डायस्टोलिक बीपी. ठीक आहे, आणि मग ते व्हॅल्यू मांडतात. सो द टोटल ब्लड प्रेशर इज इक्वल टू सिस्टोलिक असतं 120, डायस्टोलिक असतं 80, आणि ब्लड प्रेशर कशात मोजतात? mm ऑफ एचजी. मर्क्युरी असतो ते आपण नंतर शिकणारच आहे. सो दिस इज द ब्लड प्रेशर. म्हणजे नॉर्मल हेल्दी पर्सनचं जर तुम्ही ब्लड प्रेशर मेजर केलं तर ते किती येतं? 120-80 mm ऑफ एचजी. मग इथं एक लक्षात घ्या, ही जी वरची व्हॅल्यू असते ती सिस्टोलिक प्रेशरची असते आणि ही जी खालची व्हॅल्यू असते ती असते डायस्टोलिक ब्लड प्रेशरचे. ठीक आहे, आता आणखी एक थोडासा वेगळा पॉइंट आहे तिथे, तो आपण इथे कम्प्लीट करू आता. आणि तो पॉइंट काय आहे? तर तो पॉइंट आहे पल्स प्रेशर. काय पॉइंट आहे तुमचा? पल्स प्रेशर. आता पल्स प्रेशर मीन्स काय? सो पल्स प्रेशर मीन्स द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक बीपी अँड डायस्टोलिक बीपी इज नोन ऍज अ पल्स प्रेशर. पल्स प्रेशर म्हणजे वेगळं काही नाहीये, सिस्टोलिक बीपी आणि डायस्टोलिक बीपी ह्यांच्या मधला जो काही डिफरन्स आहे ह्या डिफरन्सला आपण काय म्हणतो? पल्स प्रेशर म्हणतो. मग पल्स प्रेशर किती झालं? तर पल्स प्रेशर इज इक्वल टू एसपी मायनस डीपी. बरोबर आहे का? एसपी म्हणजे सिस्टोलिक प्रेशर, डीपी म्हणजे डायस्टोलिक प्रेशर. सो पल्स प्रेशर इज इक्वल टू 120 - 80. सो पल्स प्रेशर इज इक्वल टू 40 mm ऑफ एचजी. हे लक्षात ठेवा, पल्स प्रेशर इज इक्वल टू 40 mm ऑफ एचजी. लक्षात आलं हे पॉइंट? आता हे माहीत झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला एक शिकायचा आहे, तो कंटिन्यू आपण शिकून घेऊ. काय पॉइंट आहे पुढचा? तर तो पुढचा पॉइंट असा आहे, व्हेन देअर इज इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द ब्लड प्रेशर. आता हे कॉमन आपण शिकलो. सो व्हेन देअर इज अ इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द ब्लड प्रेशर ऍट दॅट टाइम
there is a malfunctioning of our heart. When there is a increase or decrease in the blood pressure, there is a malfunctioning of our heart. म्हणजे तुमचं हार्ट माल फंक्शनिंग करायला सुरुवात करतं. मग आता आपल्याला हे माहीत करून पाहिजे किंवा घेतलं पाहिजे की आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त कशामुळे होत असेल. ती कारण शोधली की तुम्हाला काय सापडेल, माल फंक्शनिंग ऑफ हार्टचे फॅक्टर सापडतील. मग माल फंक्शनिंग ऑफ हार्टचे फॅक्टर आता आपण शिकू कुठले, पहा, माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. आता कुठले कुठले फॅक्टर आहेत माल फंक्शनिंग ऑफ हार्टचे, पहा. पहिला फॅक्टर आहे त्याच्यामधला, तो आहे हाय अँड लो ब्लड व्हॉल्यूम. पहिला फॅक्टर आहे हाय अँड लो ब्लड व्हॉल्यूम. साधारणतः तुम्हाला माहिती की आपल्या बॉडीमध्ये 5-1 लिटर ब्लड असतं, बरोबर. 5-4 म्हणजे 6 लिटर ब्लड झालं. 6 लिटर ब्लड झालं म्हणजे कार्डिएक आउटपुट तुमचं वाढलं, म्हणजे तुमच्या हार्टला खूप काम करावं लागलं, म्हणजे प्रेशर वाढलं. म्हणजे ब्लड व्हॉल्यूम जर वाढला, रक्ताचं प्रमाण जर वाढलं, तर ब्लड प्रेशर वाढणार आहे. ब्लड व्हॉल्यूम जर कमी झाला, 5-4 म्हणजे 4 लिटर ब्लड झालं, 3 लिटर ब्लड झालं, म्हणजे ब्लड व्हॉल्यूम कमी झाला, म्हणजे ब्लड प्रेशर कमी होणार आहे. म्हणजे ब्लड प्रेशर कमी जास्त झालं म्हणजेच तुमच्या हार्टचं काय सुरू झालं, माल फंक्शनिंग सुरू झालं. हा आहे त्याच्यातला पहिला पॉइंट. नंतर दुसरा पॉइंट तुमच्या पुस्तकात दिला आहे, तो आहे आर्टेरियोस्क्लेरोसिस. आता आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय, तर आर्टेरियोस्क्लेरोसिस या शब्दाचा अर्थ इनइलास्टिसिटी ऑफ आर्टरीज किंवा हार्डनिंग ऑफ अवर आर्टरी. आपल्या आर्टरी इनइलास्टिक झाल्या, इलास्टिसिटी संपली किंवा त्या जर हार्डन झाल्या, तर आपलं ब्लड प्रेशर काय होतं, वाढतं. दॅट मीन्स माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. सो द सेकंड पॉइंट इज आर्टेरियोस्क्लेरोसिस. देन थर्ड पॉइंट इज अथेरोस्क्लेरोसिस. फरक लक्षात ठेवा. आता अथेरोस्क्लेरोसिस या शब्दाचा अर्थ काय, तर ब्लड वेसलमध्ये फॅटचं, कोलेस्टेरॉलचं, लिपिडचं डिपॉझिशन होणं आणि ब्लडची ल्युमेन कमी होणं आणि ल्युमेन नॅरो झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढणं, त्याला म्हणतो आपण अथेरोस्क्लेरोसिस. म्हणजे इकडे थोडस लक्ष द्या, ही तुमची ब्लड वेसल आहे आर्टरी, बरोबर. आता ह्या आर्टरी मध्ये ही बाहेरचे लेअर झाले, ही मधली झाली तुमची आर्टरीची ल्युमेन. ह्या ल्युमेन मध्ये समजा तुम्ही खूप तेल, तूप, फॅटी सबस्टन्स खाताय, ते कुठे डिपॉझिट होतात, त्या आर्टरीच्या ल्युमेनच्या आतल्या बाजूला असे त्याचे डिपॉझिशन होत. मग असं जर त्याचं डिपॉझिशन झालं, तर इथून ब्लड फ्लो जो होणार आहे, त्याला अडथळा निर्माण होईल की नाही, म्हणजे ब्लड प्रेशर काय होईल, वाढेल. आणि ब्लड प्रेशर जर वाढलं, तर ते काय झालं, माल फंक्शनिंग ऑफ अवर हार्ट झालं, ठीक आहे. मग पहा अथेरोस्क्लेरोसिस या शब्दाचा अर्थ काय लक्षात ठेवा, फॅट कोलेस्टेरॉल डिपॉझिट इन साइड द आर्टरी अँड दे बिकम ऑर दे रिड्यूस द डायमीटर ऑफ द ल्युमेन अँड दॅट सो वाय देर इज अ इनक्रीज इन द ब्लड प्रेशर. That is the next point. The next is a renal disorder. Purza point. Renal disorder. Renal manje kai? Renal hai shabda cha artha kidney. Kidney abnormal functioning karti hai. Kidney cha kaam kai asta? Nitrogenous waste remove karai cha. But hi kidney jar abnormal functioning karai lagli, tar आपल्या बॉडीमध्ये सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन होतं, बॉडीमध्ये ते साठवायला लागतं. आणि सोडियम जर साठवायला लागलं, तर आपलं ब्लड प्रेशर काय होतं, वाढतं. मग रिनल डिसऑर्डर झाले तर डेफिनेटली हायपरटेन्शनचा त्रास होतो, ब्लड प्रेशर वाढतं.
तो फॅक्टर आपण ह्याच्यात घेतलाय माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून पुढचे एक दोन फॅक्टर आहेत ते पण घेऊया. इमोशन इंड्यूस्ड हार्मोनल चेंजेस हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. इमोशन इंड्यूस्ड हार्मोनल चेंजेस, इमोशन इंड्यूस्ड हार्मोनल चेंजेस. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे खूप शांत बसलाय आणि शांत बसलेले असताना बाहेर एकदम जोराचं काहीतरी पडलं, काय होतो? बरोबर धड 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 आपले हार्टबीट वाढतात. आणखी समजा तुम्हाला काही घटना घडलेली कळली, एखादी वाईट घटना आहे, आपोआप तुम्ही रडायला लागता, बरोबर? त्यावेळेला सुद्धा काय होतं, तुमचे हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये. आणि ह्या हार्मोनल चेंजेसमुळं काय होतं तर आपलं ब्लड प्रेशर वाढतं, लक्षात येत आहे? म्हणून हार्मोनल चेंजेस झाल्यामुळं आपलं ब्लड प्रेशर वाढलं, आपलं इमोशन बदललं, म्हणून हा एक कॉज त्याच्यामध्ये घेतलाय माल फंक्शनिंग ऑफ हार्ट मध्ये. आणि शेवटचा पॉइंट त्याच्यात घेतलाय तो आहे ओबेसिटी. ओबेसिटी हा शब्दाचा अर्थ काय? लठ्ठपणा. माणूस जर जाड असेल तर फॅटचं डिपॉझिशन त्याच्यामध्ये असतं आणि फॅटचं डिपॉझिशन असल्यामुळं त्याच्यामध्ये हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो, म्हणजेच माल फंक्शनिंग होतो. तर माल फंक्शनिंग ऑफ हार्ट का होतं तर देर इज अ इन्क्रीज अँड डिक्रीज इन द ब्लड प्रेशर. आणि इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द ब्लड प्रेशर का होतं तर ते फॅक्टर आपण पाहिले. फर्स्ट हाय अँड लो ब्लड प्रेशर, पुढचा पाहिला अटेरिओस्क्लेरोसिस, नेक्स्ट अथेरोस्क्लेरोसिस, नेक्स्ट रीनल डिसऑर्डर, देन इमोशन इंड्यूस्ड हार्मोनल चेंजेस अँड फायनली ओबेसिटी. ठीक आहे, तर ह्याच्यामुळं हार्टचं माल फंक्शनिंग होऊ शकतं. आता ह्याच्यातला आपल्याला शेवटचा पॉइंट पाहायचा आहे, तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ब्लड प्रेशर. तो पॉइंट घ्या आता, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ब्लड प्रेशर. आता पॉइंट तुमचा ब्लड प्रेशर वरती परिणाम करणारे फॅक्टर्स कुठले? पाहता कुठला पॉइंट सांगितलं मी तुम्हाला? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ब्लड पेशर. एक एक फॅक्टर आपण शिकू. आता अफेक्टिंग म्हणजे वाढवणारे पण आणि कमी करणारे पण, हे ह्याच्यामध्ये येत. आता पहिला फॅक्टर आहे जो आपलं ब्लड प्रेशरवरती अफेक्ट करतो, दॅट फॅक्टर इज अ कार्डियक आउटपुट. सो द फर्स्ट फॅक्टर विच अफेक्ट द ब्लड प्रेशर इज अ कार्डियक आउटपुट. नाउ वी नो दॅट द कार्डियक आउटपुट मीन्स द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय अवर हार्ट ड्युरिंग वन मिनिट. एका मिनिटाला तुमच्या हार्टनं पंप केलेलं ब्लड म्हणजे कोण? तर कार्डियक आउटपुट. आणि तुम्हाला माहितीये आपलं कार्डियक आउटपुट किती असतं? 5 लिटर. किती असतं ते? 5 लिटर. आता इफ देर इज अ इन्क्रीज इन द कार्डियक आउटपुट काय होईल सांगा बघू. समजा 5 लिटरच्या ऐवजी एका मिनिटाला तुमचं कार्डियक आउटपुट 6 लिटर झालं, जास्त पंप करायला लागलं हार्ट ब्लड, काय होईल? नो डाऊट देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. सो ऍज कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस, दॅट इज द कार्डियक आउटपुट. ठीक आहे, आता कार्डियक आउटपुट नंतर पुढचा पॉइंट आपल्या पुस्तकामध्ये कुठला दिलेला आहे? पेरिफेरल रेझिस्टन्स. तो घ्या आता दुसरा पॉइंट. सो नेक्स्ट इज अ पेरिफेरल रेझिस्टन्स. हा थोडा लक्षात घ्या, थोडा पॉइंट वेगळा आहे.
artery to the blood flow. Resistance of artery to the blood flow. आता इथे एक लक्षात घ्या, हा जो पेरिफेरल रेजिस्टन्स आहे दॅट इज टोटली डिपेंड अपॉन द डायमीटर ऑफ द ल्यूमेन, दॅट इज डिपेंड अपॉन द डायमीटर ऑफ द ब्लड व्हेसल. हा पॉइंट लक्षात येतो का बा? समजा की एक मी ब्लड प्रेशर ब्लड व्हेसल काढली, हे तिचे लिअर वगैरे झाले आणि मधली मी कोण झाली तिची ल्यूमेन. ठीक, मी काय म्हणाले आता, दॅट पेरिफेरल रेझिस्टन्स इज टोटली डिपेंड अपॉन द डायमीटर ऑफ द ल्यूमेन किंवा डायमीटर ऑफ द ब्लड व्हेसल. आता तो कसा आहे पहा, ह्याचा एक्झाम्पल घेऊन मी सांगते की आपल्या बॉडीमध्ये आपल्या पिट्युटरी ग्लँड पासून एक हार्मोन सिक्रेट होतो, रिलीज होतो, त्या हार्मोनचं नाव आहे ए डी एच किंवा त्याला म्हणतात व्हॅसो प्रेसिन. व्हॅसो प्रेसिन म्हणतात त्याला. ठीक आहे, आता व्हॅसो प्रेसिन किंवा एडीएच हे काय हार्मोन आहे का, कशासाठी, हे ज्यादा वेळेला लेप्रसी पुन्हा नाही माझ, पण हे व्हॅसो प्रेसिन ह्या शब्दाचा अर्थच मोडी असा लक्षात घ्या. व्हॅसो म्हणजे ब्लड व्हेसल आणि प्रेसिन मीन्स टू प्रेस, म्हणजे हे ब्लड व्हेसलला प्रेस करणारं हार्मोन आहे एडीएच व्हॅसो प्रेसिन. म्हणजेच ही जी तुमच्या ब्लड व्हेसलची ल्युमेन आहे, ही ल्युमेन ते काय करतं, लहान करतं, म्हणजे आता इथं एवढी ल्युमेन दिसते आणि जर त्याच्यावरती हा हार्मोनचा परिणाम झाला तर ल्युमेन होते अशी छोटी. ठीक आहे, ल्युमेन केवढी झाली, छोटी झाली, म्हणजे हे काय झालं, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं. बरोबर आहे, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. व्हेसलचा जो डायमीटर आहे, ल्युमेनचा जो डायमीटर आहे, ल्युमेनचा डायमीटर काय झाला, कमी झाला. का झाला, ह्या हार्मोन झाला. आणि मग मला सांगा, जर डायमीटर इथून कमी झाला असेल तर ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल. लक्षात येते तुमच्या का? तर इथून ब्लड फ्लो होणं, ह्याच्यावर प्रेशर कमी असेल आणि छोट्या स्पेसमधून जेव्हा ब्लड फ्लो होईल त्यामुळे आपोआप ब्लड प्रेशर वाढलेलं असेल. आणि मग ब्लड प्रेशर जर वाढलेलं असेल तर पेरिफेरल रेझिस्टन्स सुद्धा कसा होईल, वाढेल. लक्षात येत आहे, रेझिस्ट करायला जास्त ताकद लागेल. सो आज देर इज अ डिक्रीज इन द डायमीटर ऑफ द ब्लड व्हेसल ऑर ल्यूमेन, देन देर इज अ इन्क्रीज इन द पेरिफेरल रेझिस्टन्स, दॅट इज द सेकंड फॅक्टर. डायमीटर डिक्रीज झाला ल्यूमेनचा तर पेरिफेरल रेझिस्टन्स काय होतो, वाढतो. हा पॉईंट खूप महत्वाचा आणि वेगळा होता. सो दॅट इज द सेकंड फॅक्टर. नेक्स्ट फॅक्टर इज अ विस्कॉसिटी ऑफ ब्लड. आता हे तुम्हाला माहिती आहे, ब्लडला विस्कॉसिटी कशामुळे आली आहे हेही आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये अल्ब्युमिन प्रेझेंट आहे, प्लाझ्मा प्रोटीन, त्याच्यामध्ये ब्लड सेल्स आहेत, म्हणून ब्लड कसं आपलं विस्कस आहे, चिकट आहे. समजा ब्लडचा चिकटपणा वाढला तर खूप प्रेशर हार्टला द्यावा लागेल, तेव्हा ते चिकट ब्लड पुढे सरकेल. सो ॲज देर इज अ इन्क्रीज इन द विस्कॉसिटी ऑफ ब्लड, देन देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. सो विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. नेक्स्ट पॉइंट, अर्टेरोस्क्लेरोसिस. अर्टेरियोस्क्लेरोसिस, अर्टेरियोस्क्लेरोसिस. आता अकॉर्डिंग टू एज, लक्षात घ्या, जसं जसं आपलं वय वाढत जातो तसं तसं आपल्या ज्या आर्टरीज आहेत ह्या हार्डन होतात, त्याची इलास्टिसिटी कमी होते, त्या इनइलास्टिक होतात एज वाढेल तसं. आणि आर्टरीज जर इनइलास्टिक झाल्या, त्या जर हार्ड झाल्या तर त्या पल्सातही फारशा राहणार नाही आणि त्यामुळं देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर आणि म्हणून तिथं ब्लड प्रेशर वाढतं. नेक्स्ट पॉइंट इज अथेरोस्क्लेरोसिस. आत्ताच हा पॉइंट मी तुम्हाला सांगितला, अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे वेसलची जी काही ल्युमेन आहे, ल्युमेनच्या आतमध्ये फॅट डिपॉझिट होणं,
कोलेस्टेरॉल डिपॉजिट होणं, फॅटी टिश्यू तिथं डिपॉझिट होणं आणि त्यामुळं ते ल्युमेन नॅरो होणं. आणि ल्युमेन जर नॅरो झाली तर देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर काय होतं आपलं वाढतं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे व्हेनस रिदम. हा एक पॉइंट वेगळा आहे. व्हेनस रिटर्न. व्हेनस रिटर्न ह्या शब्दाचा अर्थ आधी लक्षात घ्या. सो व्हेनस रिटर्न मीन्स अमाउंट ऑफ ब्लड ब्रॉट टुवर्ड्स द हार्ट बाय द वेन. अमाउंट ऑफ ब्लड ब्रॉट टुवर्ड्स द हार्ट बाय द वेन पर युनिट टाइम. पर युनिट टाइमला वेनने तुमच्या हार्टकडे पाठवलेलं ब्लड, ठीक आहे, आणलेलं ब्लड म्हणजे व्हेनस रिटर्न. मग आता 5 लिटरच्या वेळेला जे काय आणत असेल ते आणि 6 लिटर ब्लड झालं तर व्हेनस रिटर्न काय होईल? वाढलं. मग ऍज देर इज अ इन्क्रीज इन द व्हेनस रिटर्न देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. व्हेनस रिटर्न जर वाढला तर ब्लड प्रेशर सुद्धा काय होतं? वाढतं. नेक्स्ट पॉइंट लेंथ अँड डायमीटर ऑफ ब्लड वेन. ब्लड वेसल पुढचा पॉइंट कुठला आहे? लेंथ अँड डायमीटर ऑफ द ब्लड वेसल. जेवढी ब्लड वेसलची लेंथ जास्त तेवढं ब्लड प्रेशर जास्त. जेवढी ब्लड प्रेशर ब्लड वेसलची लेंथ जास्त तेवढं ब्लड प्रेशर जास्त. आणि डायमीटर बद्दल तर आताच आपण पाहिलं कि ब्लड वेसलचा डायमीटर म्हणजे कोणाचा डायमीटर? तर ह्याच्यामध्ये असणाऱ्या ल्युमेनचा डायमीटर. बरोबर. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे ब्लड वेसलची ल्युमेन कमी झाली, कॉन्स्ट्रिक्ट झाली, ब्लड प्रेशर वाढेल. आणि व्हॅसो डायलेशन झालं, ह्याच्याऐवजी जर ही ल्युमेन अशी मोठी झाली ही ल्युमेन तर त्याला म्हणायचं व्हॅसो डायलेशन. डायलेट झाली, मोठी झाली. मग व्हॅसो डायलेशन जर झालं तर ब्लड प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन जर झालं तर ब्लड प्रेशर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. लक्षात येत आहे. मग इथं डायमीटर मध्ये दोन फॅक्टर घ्यावे लागतील, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसो डायलेशन. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे ब्लड वेसलचा डायमीटर, ल्युमेनचा डायमीटर कमी होणं. ल्युमेनचा डायमीटर कमी झाला तर ब्लड प्रेशर वाढतं. आणि व्हॅसो डायलेशन ह्या शब्दाचा अर्थ ल्युमेनचा डायमीटर वाढणं. ल्युमेनचा डायमीटर वाढला तर ब्लड प्रेशर कमी होतं कारण भरपूर स्पेस येतो. त्यामुळं हा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे जेंडर किंवा सेक्स म्हणता येईल त्याला, कुठलाही पॉइंट घ्या. जेंडर पुढचा पॉइंट किंवा आठवा. आता मेल आणि फिमेल ह्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इन केस ऑफ फिमेल, अडल्ट हेल्दी फिमेल तुम्ही घेतली आणि अडल्ट हेल्दी मेल जर तुम्ही घेतला तर ऍज कम्पेअर टू मेल, इन केस ऑफ फिमेल द ब्लड प्रेशर इज स्लाइटली लोअर. मेल पेक्षा फिमेल मध्ये हे ब्लड प्रेशर कसं असतं? कमी असतं. पण कधी हे? ज्या वेळेला ती तिच्या मेनार्चमध्ये असते, म्हणजे तिचं मेन्सेस चालू असतात, तिच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल चालू असते. पण एकदा का तिचा मेनोपॉज आला, मेनोपॉज म्हणजे काय? तिच्यामधली जी काही पिरियॉडिक सायकल आहे, रिप्रोडक्टिव्ह मेन्स्ट्रुअल सायकल, ती जर थांबली तर तिच्यामध्ये रिस्क असते हायपर टेन्शनची. आफ्टर मेनोपॉज तिच्यामध्ये हाय रिस्क ऑफ ब्लड प्रेशर इज देअर इन केस ऑफ फिमेल. हा एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. नंतर शेवटच्या पॉइंट मध्ये घ्या एक्झरसाइज, एन्झायटी, इमोशन्स. कुठले कुठले पॉइंट येतील? तुम्ही व्यायाम करत असाल तुमचं ब्लड प्रेशर वाढेल. तुम्ही एखाद्या गोष्टीची वेळाकारांची एन्झायटी म्हणजे काळजी करत असाल तुमचं ब्लड प्रेशर वाढेल. स्लीप हा पॉइंट त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्याने कमी जास्त ब्लड प्रेशर होऊ शकतो. त्याच्यानंतर इमोशन्स, आपल्या ज्या भावना आहेत ह्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर आपलं कमी जास्त होऊ शकतो. सो दीज आर द डिफरंट पॉइंट्स विच अफेक्ट अवर ब्लड प्रेशर. सो वी रिपीट इट अगेन. सो द फर्स्ट पॉइंट
We affect our blood pressure is a cardiac output. As cardiac output increases, blood pressure increases. Next is a peripheral resistance. As there is a decrease in the diameter of the lumen of blood vessel, then there is an increase in the peripheral resistance. Means it is inversely proportional to the blood pressure. The next is a viscosity. As viscosity increases, the blood pressure increases. Arteriosclerosis, hardening of blood vessel. So there is an increase in the blood pressure. Atherosclerosis means deposition of fat inside the lumen of blood vessel. It increases our blood pressure. Then venous return. As venous return increases, the blood pressure increases. Then the length and diameter of blood vessel. As the length of blood vessel increases, the blood pressure increases. And the diameter. When there is a vasoconstriction, the blood pressure increases. And when there is a vasodilation, the blood pressure decreases. Gender. In case of female, the blood pressure is slightly lower than the normal male. Then during exercise, anxiety, emotion, sleep, there is increase or decrease in our blood pressure. So these are the different factors which affect the blood pressure.